हे काय दुधाचा ग्लास? पाण्याचा आहे. अच्छा, म्हणजे तू दुधाचा ग्लास एक्सपेक्ट करत होतास? नाही अगं, तसं नाही. मग कसं? एवढा होता बेझालास? मम्मी अगं, असं नाही अगं, ते नॉर्मल आहे ना, दुधाचा ग्लास वगैरे म्हणून म्हटलं. अच्छा, कबीर ठीक आहे रे. आता बायकोच आहे ना मी तुझी, इतका संकोचून का बोलतोस? जे तुझ्या मनात ते तोंडावर आलं एवढंच. नाही अगं, तसं काही नाहीये मनात. तसं काही नाहीये. स्ट्रेंज. मग असायला हवं. नाही म्हणजे मनात नाही असं नाही. म्हणजे मृण्मयी अगं, अजून ते बाकी आहे ना, काहीतरी सत्यनारायण बाकी आहे ना. बघणारे, आपल्याकडे किती प्रथा परंपरा असतात ना. नाही तर काय, गुरुजींनी लांबवलंय उगाच, नाही तर आतापर्यंत होऊन गेलं असं सगळं. कबीर, प्रथा विधी होऊन गेले असत्या असं म्हणायचं होत. ठीक कबीर, माझ्यापासून लांब का पळतोस तू? बस कबीर, फायनली आपलं लग्न झालं. मला माहित आहे मृण्मयी, मी जितका तुझ्यापासून लांब जाईन ना, तितकीच तू मला घट्ट पकडून ठेवशील. कबीर, दूर दूर का जातोस तू? सत्यनारायण उद्या असले तरी हात धरायला अलाउड आहे. तुझा हा हात धरताना एक हात सोडावा लागणार आहे मला, पण तो सुटला ना की मग मला काहीच अडचण नसेल. तोवर जरा मला सांभाळून घे. रुणमयी, मला तुला धोका द्यायचा नाही. नवरा बायकोचं नातं नेहमी सत्याच्या आधारावर बेतलेलं.